वेलकम 30 डेज ऑनलाइन स्पोकन इंग्लिश च्या वर्कशॉप मध्ये आज आपण एपिसोड नंबर 27 पाहणार आहोत आणि आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे इररेग्युलर वर्ब्स पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्म मेन वर्ब 3 आणि VIP 100 वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, इररेग्युलर वर्ब्स, इररेग्युलर्स म्हणजे अशी क्रियापद ज्या क्रियापदाला डॅश ईडी हा प्रत्यय न जोडता मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप तयार होतं त्या क्रियापदांना म्हणतात इररेग्युलर वर्ब्स. आलं लक्षामध्ये? इररेग्युलर वर्ब्स कशाला म्हणायचं? ज्या क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपलचं रूप डॅश ईडी हा प्रत्यय, कोणता? डॅश ईडी हा प्रत्यय न जोडता लक्षात घ्या, न जोडता तयार होतो त्या क्रियापदांना इररेग्युलर वर्ब्स असे म्हणतात. आणि इंग्रजीमध्ये फक्त 350 ते 400 इररेग्युलर वर्ब्स आहेत आणि आज आपल्याला त्याचाच अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे फॉर्म्स ऑफ मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापदाची रूप आहेत 4. प्रेझेंट फॉर्म, त्यालाच बेस फॉर्म असंही म्हणतात. दुसरा आहे पास्ट फॉर्म, भूतकाळी रूप. तिसरं रूप आहे पास्ट पार्टिसिपल, भूतकाळी धातुसाधित. आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आहे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्तमानकाळी धातुसाधित. आता आपण पाहतोय याच्यानंतरचा पुढचा भाग आणि तो आहे फॉर्म्स ऑफ मेन वर्ब. मुख्य क्रियापदाची रूप किती? 4, परंतु आपण आता पाहणार आहोत 3. प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल. आता प्रेझेंट फॉर्मचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर आपण घेतलं स्पीक. स्पीकचं पास्ट फॉर्मचं रूप आहे स्पोक आणि स्पीकचं पास्ट पार्टिसिपलचं रूप आहे स्पोकन. हे इररेग्युलर क्रियापद आहे स्पीक आणि त्याचं दुसरं आणि तिसरं म्हणजे पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल स्पोक आणि स्पोकन. स्पीक, स्पोक, स्पोकन. त्याच पद्धतीनं पुढचं क्रियापद आहे राईट, रोट, रिटर्न. त्याच्यानंतर टीच, टॉट, टॉट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल, बघा तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल, स्पीकचं पास्ट पार्टिसिपल स्पोकन. तसेच राईट या शब्दाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी रूप रिटर्न आणि टीचचं पास्ट पार्टिसिपलचं रूप आहे टॉट. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पहायची आहेत ती पास्ट पार्टिसिपलची रूप. आपण सुरुवातीला पाहूया पास्ट पार्टिसिपल ओळखायचं कसं. बघा, जेव्हा एखाद्या इंग्रजीतील मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप हे ईडी जोडून तयार होतं तेव्हा ते असतं पास्ट पार्टिसिपल. परंतु आजच्या भागामध्ये आपण ईडी हा प्रत्यय न जोडता मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल कसं तयार होतं याची माहिती घेणार आहोत. आणि पास्ट पार्टिसिपलचं मराठीमध्ये भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी दोनदा ल येतं. काय येतं शेवटी? तिसऱ्या रूपाच्या शेवटी दोनदा ल येतं, ल. तसेच आपण उदाहरण पाहतोय त्याचं रिटर्न. रिटर्न म्हणजे लिहिलेले. बघा, या ठिकाणी शेवटी दोनदा ल आलेलं आहे रिटर्न. रिटर्न म्हणजे लिहिलेले. त्याच्यानंतर आपण याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये ते पाहतोय. मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला म्हणतात पास्ट पार्टिसिपल. तसेच त्याला म्हणतो आपण थर्ड फॉर्म म्हणजेच मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप. आता याच्यानंतर आपण पाहतोय मुख्य क्रियापदाची तिसरी रूप संघ. संघचं तिसरं रूप, संघचं मराठीमध्ये भाषांतर आहे गायलेले. हे पास्ट पार्टिसिपल आहे. संघ हे पास्ट पार्टिसिपल आहे. त्याच्यानंतर पुढचं पास्ट पार्टिसिपल आहे रंग. रंग म्हणजे वाजवलेले. रंग, रंग म्हणजे वाजवलेले. त्याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे कम. कम म्हणजे
आलेला, कम कम म्हणजे आलेला, त्याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे टोल्ड, टोल्ड म्हणजे सांगितलेले, टोल्ड टोल्ड म्हणजे सांगितलेले, त्याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे सेड, सेड म्हणजे म्हणालेले, सेड सेड म्हणजे म्हणालेले, त्याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे स्टूड, स्टूड म्हणजे उभे राहिलेले, स्टूड स्टूड म्हणजे उभे राहिलेले, याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल पाहण्यापूर्वी विनंती करतोय आपल्याला, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, धन्यवाद. पुढचं पास्ट पार्टिसिपल आहे टेकन, टेकन म्हणजे घेतलेले, टेकन म्हणजे घेतलेले. पुढचं पास्ट पार्टिसिपल आहे थ्रोन, थ्रोन म्हणजे फेकलेले, थ्रोन थ्रोन म्हणजे फेकलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे कॉट, कॉट म्हणजे पकडलेले, कॉट कॉट म्हणजे पकडलेले. त्याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे गॉट, गॉट म्हणजे मिळवलेले, गॉट गॉट म्हणजे मिळवलेले. त्याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे सॅट, सॅट म्हणजे बसलेले, सॅट सॅट म्हणजे बसलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे पुट, पुट म्हणजे ठेवलेले, पुट पुट म्हणजे ठेवलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे फॉलन, फॉलन म्हणजे पडलेले, फॉलन फॉलन म्हणजे पडलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे सॅट, सॅट म्हणजे बसलेले, सॅट सॅट म्हणजे बसलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे गॉन, गॉन म्हणजे गेलेले, गॉन गॉन म्हणजे गेलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे टेकन, टेकन म्हणजे घेतलेले, टेकन टेकन म्हणजे घेतलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे कम, कम म्हणजे आलेला, कम कम म्हणजे आलेला. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे होल्ड, होल्ड म्हणजे पकडलेले, होल्ड होल्ड म्हणजे पकडलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे स्पोकन, स्पोकन म्हणजे बोललेले, स्पोकन स्पोकन म्हणजे बोललेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे गिव्हन, गिव्हन म्हणजे दिलेले, गिव्हन गिव्हन म्हणजे दिलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे लर्नट, लर्नट म्हणजे शिकलेले, लर्नट लर्नट म्हणजे शिकलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे नोन, नोन म्हणजे जाणून घेतलेले, नोन नोन म्हणजे जाणून घेतलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे बेंट, बेंट म्हणजे वाकलेले, बेंट बेंट म्हणजे वाकलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे सिन, सिन म्हणजे पाहिलेले, सिन सिन म्हणजे पाहिलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे सेंट, सेंट म्हणजे पाठवलेले, सेंट सेंट म्हणजे पाठवलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे शट, शट म्हणजे बंद केलेले, शट शट म्हणजे बंद केलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे ड्रीम्ट, ड्रीम्ट म्हणजे स्वप्न पाहिलेले, ड्रीम्ट ड्रीम्ट म्हणजे स्वप्न पाहिलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे ड्रॉन, ड्रॉन म्हणजे रेखाटलेले, ड्रॉन ड्रॉन म्हणजे रेखाटलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे फॉट, फॉट म्हणजे लढलेले, फॉट फॉट म्हणजे लढलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे फॉलन, फॉलन म्हणजे पडलेले, फॉलन फॉलन म्हणजे पडलेले. याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे मेड,
मेड म्हणजे बनवलेले, मेड मेड म्हणजे बनवलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे सीन, सीन म्हणजे पाहिलेले, सीन सीन म्हणजे पाहिलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे फाउंड, फाउंड म्हणजे शोधलेले, फाउंड फाउंड म्हणजे शोधलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे बिगन, बिगन म्हणजे सुरू केलेले, बिगन बिगन म्हणजे सुरू केलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे मेड, मेड म्हणजे बनवलेले, मेड मेड म्हणजे बनवलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे पुट, पुट म्हणजे ठेवलेले, पुट पुट म्हणजे ठेवलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे स्पोकन, स्पोकन म्हणजे बोललेले, स्पोकन स्पोकन म्हणजे बोललेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे रिडन, रिडन म्हणजे स्वार झालेले, रिडन रिडन म्हणजे स्वार झालेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे डन, डन म्हणजे केलेले, डन डन म्हणजे केलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे हर्ड, हर्ड म्हणजे ऐकलेले, हर्ड हर्ड म्हणजे ऐकलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे स्लेप्ट, स्लेप्ट म्हणजे झोपलेले, स्लेप्ट स्लेप्ट म्हणजे झोपलेले। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। धन्यवाद, वेलकम। ड्रॉन, ड्रॉन म्हणजे काढलेले, ड्रॉन ड्रॉन म्हणजे काढलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे गॉन, गॉन म्हणजे गेलेले, गॉन गॉन म्हणजे गेलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे ओकप, ओकप म्हणजे जागे झालेले, ओकप ओकप म्हणजे जागे झालेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे रेड, रेड म्हणजे वाचलेले, रेड रेड म्हणजे वाचलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे टेकन, टेकन म्हणजे घेतलेले, टेकन टेकन म्हणजे घेतलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे टॉट, टॉट म्हणजे शिकवलेले, टॉट टॉट म्हणजे शिकवलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे बीटन, बीटन म्हणजे मारलेले, बीटन बीटन म्हणजे मारलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे रन, रन म्हणजे धावलेले, रन रन म्हणजे पळालेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे फ्लोन, फ्लोन म्हणजे उडालेले, फ्लोन फ्लोन म्हणजे उडालेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे मिंट, मिंट म्हणजे अर्थ झालेला, मिंट मिंट म्हणजे अर्थ झालेला। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे मेट, मेट म्हणजे भेटलेले, मेट मेट म्हणजे भेटलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे गिव्हन, गिव्हन म्हणजे दिलेले, गिव्हन गिव्हन म्हणजे दिलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे इटन, इटन म्हणजे खाल्लेले, इटन इटन म्हणजे खाल्लेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे कॉट, कॉट म्हणजे पकडलेले, कॉट कॉट म्हणजे पकडलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे बॉट, बॉट म्हणजे विकत घेतलेले, बॉट बॉट म्हणजे विकत घेतलेले। याच्यानंतरचं पास्ट पार्टिसिपल आहे संपले नाराव। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला एवढीच पास्ट पार्टिसिपलची उदाहरणं पाहिजे होती, परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला एक विनंती करेल, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। काय करायचं आहे? सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे आपल्याला या चॅनलवर आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात, याच्याबद्दल धन्यवाद। बाय बाय, पुन्हा भेटूया।